नमस्कार. NBCN न्यूज प्रेझेंट आदिशक्ती दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता मोरे तुम्हा सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पूर्व नागपूरमधील स्थित हे मंदिर म्हणजेच मी गोष्ट करते श्री भवानी माता मंदिर पारडी येथे. मंदिराबद्दल खूप काही ऐकलेलं आहे आणि मी इतकी जास्त उत्सुक आहे खास या मंदिरामध्ये आज जाण्याकरिता आणि दर्शनाकरिता. दर्शन आज तुम्हालाही इथे थेट तुमच्या घरी बघायला मिळणार, तर वेळ कसली घालायची, चला माझ्यासोबत. कारण इथे ना कुठे लास्ट या लॉकडाऊनमुळे नवरात्र साजरी होऊ शकतो, पण यावर्षी होत आहे आणि बघायला खूप छान वाटत आहे की आता सुद्धा काही काही भक्त जर आईच्या आशीर्वादासाठी येत आहेत. पण ही 25 रांगांची गर्दी आणि दूर दुरून येणारे भक्तगण मी आजही त्यांना खूप जास्त मिस करते. पण चला, आता वेळ आलेली आहे मंदिराच्या गाभारात जायची, तर चला माझ्यासोबत दर्शनाकरी.
सगळ्यांना नमस्कार. आता आपण श्री भवानी माता पारडी याच्या गाभाऱ्यात आलेलो आहे आणि इथे सुगंध पुष्पांनी जी सजावट केली आहे इथे हा सुगंध वेगळाच धर्माचा आणि खूप प्रसन्न असा इथे भास होतोय. पण म्हणजे या मंदिराबद्दल थोडंसं आपण जाणून घेणार आहे कारण आईकडे पाहण्यावर जी प्रसन्नता येत आहे त्याच्यावरच उत्सुकता होत आहे या मंदिराबाबत थोडीशी जाणण्याची. माझ्यासमोर इथे या ट्रस्टीचे सचिव वाडी बसणे साहेब आलेले आहेत. चला त्यांना विचारू की भवानी माताचा मला थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे की कधीपासून हे मंदिर उभारलेलं आहे आणि भक्तांचं आईकडे जे प्रेम आहे ते कधीपासूनच आहे. श्री भवानी माता मंदिर अतिशय पुरातन असं मंदिर असून ही स्वयंभू मूर्ती आहे आणि ही मूर्ती जवळपास यादवकालीन असावी असा अंदाज आहे. ही स्वयंभू आणि पुरातन अतिशय साक्षात मूर्ती आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि प्रत्येकजण जो भक्त आहे तो आपल्या ज्या मनोकामना इथे माथ्यासमोर ठेवतो त्या पूर्ण होतात. आणि या दरवर्षी इथे नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. 1982 हे शाळेतील मुलांनी एक संस्था स्थापन करून श्री भवानी माता सेवा समिती या नावाने रजिस्टर केलं आहे आणि या संपूर्ण मंदिराचं संचालित श्री भवानी माता सेवा समिती करत आहे. या मंदिराचं अगोदर 10x10 हे मंदिर होतं, त्यानंतर संस्थेने याचा जीर्णोद्धार केला गेल्या 10 वर्षा अगोदर आणि आज हे भव्य स्वरूप या मंदिर इथे आज लाभलेलं आहे. मूर्तीचं म्हणावंच असं अतिशय म्हणजे एक तेज या मूर्तीमध्ये आहे जे लोकांना भावुक करणार आहे. या म्हणजे मातेचे 3 रूप या आपल्याला नेहमी दिसतात. पहाटे जर आपण बघितलं तर मातेचं एक बाल स्वरूप तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही दुपारी बघितलं तर तुम्हाला एक तरुण वय या मूर्तीतून तुम्हाला दिसेल आणि सायंकाळी जर तुम्ही बघितलं तर एक वयस्क असं मातेचं रूप तुम्हाला बघायला मिळते. या संस्थेद्वारे अनेक प्रकल्प राबविले जातात, त्यात प्रामुख्याने मी सांगतो तुम्हाला श्री भवानी माता सेवा समितीद्वारा संचालित 110 बेडचं एक भव्य असं सर्व सोयीयुक्त असं एक हॉस्पिटल आपण संचालित करीत आहे. भवानी मंदिर रोडवरच एक श्री भवानी माता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
असं म्हणून एक प्रसिद्ध आहे. या या दोन वर्ष झाले त्याचं आम्ही सुरू केलेलं आहे आणि प्रामुख्याने या कोविड जी आता जेव्हा सुरू महामारी होती त्या महामारीच्या ह्याच्यामध्ये कोविड रुग्णांची आम्ही इथे अनेक रुग्णांची सेवा केलेली आहे आणि सर्व सोयीयुक्त असं हे हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे श्री भवानी माता सेवा समितीद्वारा एक गोरक्षणसुद्धा आम्ही इथं चालवत आहे. पारडी भंडारा रोडपासून महालगावला जे आहे महालगाव आहे महालगाव रोडवरून दिगोरी गारला रोडवरती श्री भवानी गोरक्षण म्हणून असं आहे. जे जवळपास 250 गाई तिथे आम्ही आता सध्या तिथं उपलब्ध आहे आणि त्या गाईंची सेवा श्री संस्थेद्वारे केली जाते. मागच्या वर्षी कोविडमुळे मंदिर बंद होतं त्यामुळे पुजारीद्वारा पूजा अर्चना करून नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला आहे. पण यावर्षी आत्ता 8 दिवस अगोदर महाराष्ट्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे की मंदिर उघडतील तर त्यानुसार आम्ही जी तयारी केलेली आहे त्या तयारीनुसार आज 7 तारखेला मंदिर सुरू झालेलं आहे आणि मंदिर सुरू झाल्यामुळे जे भाविक आहे अत्यंत सुखी झालेले आणि खुश झालेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारने जे दिशानिर्देश दिलेले आहेत त्या दिशानिर्देशानुसारच आम्ही त्याचे पालन करतो आहे. प्रत्येकांना मास्क लावणं अनिवार्य आहे. दर्शन घेताना 6 फुटाची दूरी मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 18 वर्ष वयाच्या कमी असलेले आणि 65 वर्षाच्या वर असलेले त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना आपण प्रवेश प्रतिबंधित केलेला आहे. प्रत्येक दर्शनार्थीकरता सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. मास्कची जे मास्क लावून आले नसतील तर त्यांना मास्क देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. टेम्परेचर मोजण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने रांगेत यावे म्हणून रॅलिंगची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे कुठल्याही दर्शनार्थींना त्रास होऊ नये त्याची पूर्णपणे दक्षता समितीद्वारे घेण्यात आलेली आहे. खूप सुंदर. वाळी वसमा साहेबांनी इथल्या बांधकामापासून येणाऱ्या प्रकल्पांपासून इथे नियोजित करणाऱ्या सगळ्या उपक्रमांबद्दल सुद्धा आणि सोबतच की जे शासनाने जे नियमावली पाठवली आहे त्यानुसारच इथे होणारी सगळी माहिती वाळी वसमा साहेबांनी सांगितली. तुमचे खूप आभार. पण मंडळी तुम्ही बघू शकता की गाभाऱ्यात किती सुंदर आणि प्रसन्न असं हे वातावरण आहे. मंदिराची माहिती आपल्याला मिळालीच आहे. आता भक्तगणांकडून जाणून घेऊया त्यांचे थोडेसे मनोगत.
थोडंसं बोलूया आणि मला काही ताई मंडळी मिळालेल्या आहेत. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. असं मला विचारायचं किती वर्षापासून तुम्ही भवानी मातेच्या मंदिरला होते? 20 वर्षापासून मंदिरामध्ये येतं आणि याचा अनुभव आम्हाला झालेला आहे आणि खूप काही तिच्याकडनं आम्हाला मिळालेलं पाहणार. अरे वा खूप चांगलं. तुम्ही तिघेही आज ग्रीन कलरची साडी घालून आले. आजच्या रंगाबद्दल काही वैशिष्ट्य आहे का? नवरात्रीच्या 9 दिवसाबद्दल नवरंगाचं खूप काही महत्व आहे. ज्या 9 दिवसात आपण जे 9 कलर घातले त्याच्याबद्दल आपल्याला खूप काही अनुभव मिळते. तुम्हाला तुमचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ये दो छोटी छोटी चिमुंगिया हमारे बीच में आई है. जय माता दी का मस्त बांध की है. वैसे बच्चों आपका नाम क्या है? वैशाली. अच्छा कब से आ रहे हो आप मंदिर में? पहली बार आए हो? बहुत टाइम से आ रहे हैं. बहुत टाइम से आते हो? घर वालों के साथ आते हो? कैसा लगता है आपको जब आप माँ को देखते हो, जब उनका दर्शन करने के लिए अंदर जाते हो तब? अच्छा है. आपको ये मंदिर में आना पसंद है? वेल थैंक यू सो मच. ऐसे ही माँ के साथ हमेशा आते करो मंदिर में. और मंडळी तुम्ही सुद्धा येत राहा, कारण पूर्व नागपूर स्थापित जे हे भवानी मातेचं मंदिर आहे हे सिद्ध आहे. सगळ्यांचं म्हणणं असतं की इथे आलेल्या सगळे भक्तांच्या मनापासूनच्या प्रार्थना इथे होतात, स्वीकारच होतात आणि शासकीय जेही नियम आहेत त्यांचा संपूर्ण पालन इथे केला जात आहे. म्हणून इथे महाप्रसाद सुद्धा आहे. मला माहीत आहे की खूप जणांना महाप्रसादाची वेगळीच वेळ असते, कारण लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी कुठे ना कुठे नवरात्री आपल्या हातून गेली, पण यावर्षी तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. दर्शकांनो, बायका मंडळीच नाही बरे का, पण आपल्या नागपूरची यंगस्टर्स आणि म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा येतात. आपल्याला काही पुरुष मंडळी ते लाभलेली आहेत. किती वर्षापासून तुम्ही नेमके कुठले आहात? मंदिर गेले आहे तो आप देख रहे हो की नाशिक नागपूर के लोग बल्कि बाहर से भी यहाँ पे दर्शन के लिए आते हैं. सो आप पहली बार आए हो दर्शन करने के लिए? पहली बार आए इधर गुजरात से आए. जब पहली बार आए? एक्चुअली हम नागपुर के प्रॉपर यहाँ के, तो मैं कम से कम 15 सालों से आ रहा हूँ. 10 से 15 सालों से कंटिन्यू आते हैं हमें. और आप जब पहली बार आए हो आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा इधर आके. अभी तो बहुत डेवलप हो गया है, इसको देख के बहुत अच्छा लगा अपने को भी. माता के बारे में नागपुर में चर्चा है ही, सब तो यहाँ की कोई कहानी या फिर आपके साथ हुआ हुआ कोई एक आधा हिस्सा की साफ हमको बता सकते हैं? यहाँ का ऐसा कुछ कहानी ऐसा कहा जाता है कि मान्यता है कि मूर्ति जो है वो अपने आप प्रकट हुई हुई है. मान्यता है. मैं यहाँ पे 10-12 सालों से जुड़ा हूँ मंदिर से. मैं यहाँ हर साल आते हैं दर्शन करने के लिए. भीड़ काफी रहती है. मंदिर अभी काफी अच्छा डेवलप हुआ और यहाँ पे आके मन को भी अच्छा लगता है और अपने भी बिगड़े काम बनते हैं सर. अच्छा लगा, एक्सपीरियंस अच्छा है यहाँ आके. मुझे ये सुन के काफी खुशी हुई. तर मंडळ यांच्यासारखं तुम्ही इथे येऊन आईचं दर्शन घेऊ शकता. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. बघायला विसरू नका इन बीसीएन न्यूज प्रेझेन्स आदिशक्ती दर्शन फक्त अंकिता मोरे सोबत. तोपर्यंत नमस्कार.